हे गांभीर्याने घेतलं गेलं नाही आणि हा जर लॉकडाऊन जर समजा त्याचे दिवस परत वाढवले गेले, त्याचे होणारे परिणाम जे आहेत, उद्या ह्याचा संपूर्ण परिणाम हा उद्योगधंद्यांवरती होणार. सरकारकडे आज कुठचेही प्रकारचे कर येणार नाहीत, सरकार खाली जाणार. आत्ताच तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे 50% आपलं 50% पगार आणलेत सरकारला. सरकार म्हणजे चालवणं देखील ह्या गोष्टी पण कठीण होऊन बसणार. जितके दिवस आपण हे वाढवू तितके दिवस या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होत राहणार, होत जाणार. शेवटी आर्थिक संकट मोठं येणार जर समजा आता आपण शिस्त पाळली नाही तर. लोक म्हणतात की 14 तारखेनंतर काय होणार, 14 तारखेनंतर लॉकडाऊन संपणार का, बंद होणार का, कोणालाच माहिती नाही आहे. खरं तर काल पंतप्रधान ज्यावेळेला परवा दिवशी आले त्यावेळेला लोकांची अपेक्षा होती की त्यांनी याबद्दल काही बोलावं, परंतु आत्ता जे पाळतायत ही गोष्ट, लॉकडाऊन पाळतायत, जे घरातनं बाहेर पडत नाहीयेत, आज त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. आज लोकांना समजत नाहीये की कालांतराने त्यांची नोकरी राहील का, उद्या जर समजा रेशन आणायचं रेशन मिळणार आहे का, जर समजा तुम्ही सगळ्या बॉर्डर सील केल्यात तर जे ट्रक्स बाहेरून येत आहेत भाजीपाला येतोय तो येईल का, येणार का, नाही येणार. आणि जे शिस्त पाळत नाहीत हे त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आज तुमच्या काय त्या व्हॉट्सअपवरती असेल नाही तर तुमच्या चॅनलवरती अनेक बातम्या ज्या येतात, बघतानाच धक्का बसतो की हे असं कसं काय घडू शकतं, अशा कशा काय गोष्टी घडू शकतात. आणि आता सध्या काय झालंय, सध्या प्रत्येक घरी एक डॉक्टर झालाय, प्रत्येकाला काहीतरी आपलंच आपलं काहीतरी सुचतं. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कोणी म्हणतं अजून काहीतरी लसूण खा, कोणी म्हणतो कांदा खा, कोणी म्हणतो अजून काही खा. शेवटी एवढे डॉक्टर जी मेहनत करताय ती काय उगाच नाहीये, आणि त्यांचा जीव धोक्यात घालून हे सगळे डॉक्टर्स आज जे काम करतायत मला कळत नाही. मला खरंच या डॉक्टर्स, सर्व डॉक्टर्स, तुमचे पाणी पुरवठा करणारे सर्व कर्मचारी, तुमची वीज पुरवठा करणारे सर्व कर्मचारी, भाजीपाला मार्केटमध्ये, खरं तर शेतकऱ्यांचे आभार मानले पाहिजेत की ते अजूनही या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करतायत. अजूनही धान्य सगळ्या ठिकाणी येतंय, पोचतंय, सरकारही त्याच्यामध्ये काम करतंय, नाही अशातला भाग नाहीये. सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस. हे एवढे सगळे लोक, ही यंत्रणा सगळा आपला जीव धोक्यात घालून या सगळ्या गोष्टी करते आणि लोकांना शिस्त अजून काही जणांना येत नाही, त्याचं गांभीर्यच कळत नाहीये. आज खरं तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मी त्या दिवशी पंतप्रधानांचं भाषण नीट पाहिलं, ऐकलं. खरं तर आत्ता वैद्यकीय यंत्रणा कशा प्रकारे राबवली जाते आहे, खरंच किती पेशंट्स आहेत, खरंच किती मृतांचा आकडा नेमका किती आहे, कारण कसं आहे चॅनलवरती वेगळं येत आहे, व्हॉट्सअपवरती वेगळ्या गोष्टी येत आहेत, इतर मेसेजेस वेगळे येत आहेत, लोक काहीतरी भलतंच बोलत आहेत. ही जी संभ्रमावस्था आहे, ही संभ्रमावस्था मला असं वाटतं की जे त्या पदावरती बसलेले आहेत त्यांनी संपवायची असते आणि त्यांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे. आज ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना समजतच नाहीये की नेमकं पुढे काय होणार आहे. हे बघा, एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो, असा प्रसंग एक तर कोणाच्या आयुष्यात कधी आला नव्हता, असं कधी बघितलं नव्हतं. मग एखाद्या देशामध्ये एखादी घटना घडते किंवा अशा काही घटना आपण पाहिल्यात आजपर्यंत, परंतु जगभर एकच गोष्ट घडतीये असं खरं तर कोणी पाहिलेलं पण नाही, असं वातावरण. मी इतकी शांतता हे मी 92-93 दंगलीत पण नाही पाहिली कधी. आणि थोडस पंतप्रधानांनी सांगितलं की 5 तारखेला काय 9 वाजता दिवे लावायचे, मेणबत्त्या पेटवायच्यात, पेटवतील लोक काळोख करतील 9 मिनिटांसाठी, काय नाहीतरी घरात बसून करायचंय काय. म्हणजे हा श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल, परंतु समजा त्याने जर काय परिणाम होणार असेल तर त्याने परिणाम होऊ देत त्या कोरोनावरती. परंतु नुसतं दिवे घालवून, मेणबत्त्या पेटवून किंवा तुमचे काय टॉर्च लावून वगैरे, यापेक्षा मला असं वाटतं पंतप्रधानांच्या भाषणामध्ये एक आशेचा किरण जरी दिसला असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं की नेमका आपण देश म्हणून आत्ता आपण कुठे चाललो आहोत, पुढे काय घडणार आहे,
उद्याचा उद्योगधंदे बंद झाले, लोकांवरती कर्ज आहेत, हे जर उद्या उद्योगधंद्यांना जर समजा तुम्ही काही रिलीफ दिला नाहीत आणि हे जर उद्या बंद झाले, त्याचा परिणाम सरळ तुमच्या नोकऱ्यांवरती होणार. मी आत्ताच एक बातमी वाचव होतो, गंभीर बातमी आहे ती, अमेरिकेतली बातमी आहे ती. बेरोजगारी नाही, जवळपास गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये त्यांच्याकडे वेपन्स फ्री मिळतात, म्हणजे फ्री म्हणजे दुकानात मिळतात बंदुका. 30 का 32 लाख लोकांनी नवीन वेपन्स घेतली. कशासाठी घेतली? कारण हे जर उद्या वाढलं आणि काही गोष्टी जर रस्त्यावरती आल्या, लोक जर समजा लुटालूट सुरू झाली, तर स्वसंरक्षणासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या. भारतामध्ये ती परिस्थिती नाही आहे. आज अनेक ठिकाणी दिसतंय की लोक पोलीस ज्यावेळेला कंट्रोल करायला जातात, शिव्या देतात पोलिसांना, शिव्या देतात पोलिसांवरती, हात टाकता तुम्ही. तो काय, तो दिल्लीला प्रकार घडला तो मरकजचा, असल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजेत. ह्यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? ह्यांचा एक वेगळा स्वतंत्र विभाग करावा कुठेतरी आणि ह्यांची ट्रीटमेंट बंद करून टाकावी. ह्यांना याही दिवसामध्ये जर समजा देशापेक्षा जर समजा ह्यांना धर्म मोठा वाटत असेल आणि ह्याच्यामध्ये काही कारस्थान जर समजा त्यांना करायचं असेल की बाबा नाही आम्ही आता ह्याच्यातनं देश संपवू, काय नोटांना काय थुकी काय लावतायत, तुंकी लावतायत त्याला, भाज्यांवरती काय थुकतायत, जिथे त्यांना काय क्वारंटाईन केलं जिथे तिथे ते काही नर्सेस समोर नग्न फिरतायत काय, लोकांच्या अंगावर थुकतायत काय, ह्या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओज बाहेर व्हायरल झाले पाहिजेत, तर लोकांना विश्वास बसेल काहीतरी. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे की नेमकं काय चाललंय. बोला. एक प्रश्न असा आहे साहेब, जसं मरकज मध्ये हे लोक आली होती तसाच एक मरकजचा कार्यक्रम 14 आणि 15 मार्चला वसईला होणार होता आणि आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदनच केलं पाहिजे त्याबद्दल. त्यांना या सगळ्या गोष्टींची पहिल्यांदा जाणीव झाली आणि दिल्ली पोलिसांना ती झाली नाही. अर्थात हा काय आज ब्लेम गेम नाही आहे, आज कोणावरती तरी आता आरोप करणं ही काही ती वेळ नाही आहे. खरं तर धर्मबिर्म ह्याही गोष्टींची आता काही आपण बोलत नाही आहोत, परंतु ज्या प्रकारे ही मुसलमानांमधल्या ज्या काही अवलादी आहेत, हे जे काही कृत्य करतायत, ह्यांना आत्ता ठेचले पाहिजे. त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी, लॉकडाऊन थोडे दिवसांसाठी आहे, नंतर देशात आम्ही आहोतच. लॉकडाऊन राज्यातला वाढू शकतो असं संकेत राजेश टोपेंनी दिला आहे. आता समजा जर अशा प्रकारे जर लोक वागत राहिले आणि जर समजा बाहेर फिरायला लागली आणि जर एकत्र यायला लागली त्याच्यात जर वाढत राहिला हा रोग जर वाढत राहिला, तर लॉकडाऊन वाढवावाच लागेल. लोकांना असं वाटतं की भाई 14 तारखेनंतर आपल्याला परत सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतील, मला वाटत नाही. जर संपूर्णपणे बंद केलं गेलं तर लोक कसं होतंय, शेवटी वैद्यकीय कर्मचारी असतील, डॉक्टर्स, इतर सगळे असतील, पोलीस असतील, तुमच्या महानगरपालिकेचे जे कोणी सर्व काय म्हणतो आपण त्याला काम करणारे जे काही लोक सगळे कर्मचारी जे असतील ते, ह्यांना शोधायला पण मिळाले पाहिजेत ना लोक. जर सगळेजण घरात बसले, जर माहिती ह्यांनी पूर्णपणे दिली लोकांनी, आजूबाजूच्या पण लोकांनी जर समजा ही माहिती दिली की बाबा हा बरं नाही आहे, हा आजारी आहे, आणि ते काय तपासणीसाठी घेऊन जात आहेत तुम्हाला, ते काय जेलमध्ये टाकत नाही आहेत, आणि अशी जर लक्षणं कुठे आढळली तर मला असं वाटतं लोकांनी स्वतःहून ही गोष्ट पुढे आणून सांगितली पाहिजे की जेणेकरून इतर संपूर्ण समाजाला या गोष्टींचा त्रास होऊ नये. याच्यासाठी त्यात लपवण्यासारखं काय? आज मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं, आज समाजाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. बाकीचे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतातच आहेत, परंतु समाजाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की आपण अनेक लोक मी बघतो सुशिक्षित काय असतं, नुसतं सुशिक्षित असून नाही चालत, सुज्ञ पण असावं लागतं. साहेब जे
अत्यावश्यक सेवा ती घातक ठरते असं वाटतं का? कारण लोक रोज सकाळी भाजी मंडी आणि ती गर्दी करतायत. नाही, त्याची व्यवस्था सरकारने नीट लावायला पाहिजे. मला मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मला काही आत्ता कोडावीवरती सरकारवरती आरोप करणं आणि ह्याच्यासाठी म्हणून ही काही वेळ नाही ती. परंतु ती यंत्रणा सरकारने लावायला पाहिजे की प्रत्येक विभागवार एरिया वाईज या सगळ्या गोष्टी जिकडे भाज्या मिळतील जिकडे अशा काही अनेक ठिकाणी केल्यात ना अशातला भाग नाही आहे, परंतु हे सगळ्या ठिकाणी अजून नीट होत नाही आहे. तर सगळीकडे ही यंत्रणा लावणं खूप आवश्यक आहे. फोडून काढले पाहिजे काळा बाजार करणाऱ्या लोकांना. या दिवसामध्ये यांना या गोष्टी सुचतात कशा? यांना ह्यांचा काही परिवार नावाची काही गोष्ट आहे की नाही? शेवटी हे त्यांच्या पण अंगलट येणारच आहे कधीतरी. उत्तर प्रदेशमध्ये मेडिकल स्टाफ किंवा पोलिसांवर ज्यांनी हल्ले केले त्यांच्यावर नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट लावण्यात आला. मुंबईतही धारावी आणि परवा डोंगरीमध्ये पोलिसांवर हल्ले करण्यात आले. नुसते ह्यांच्यावरती केसेस टाकून किंवा असल्या गोष्टी होणार नाही, यांना फोडून काढले पाहिजेत. मी मगाशी म्हटलं ना, हे यांना फोडून काढल्याचे व्हिडिओ बाहेर व्हायरल केले पाहिजेत. काल कुठेतरी मी बघितलं कुठे, मला ते मला राज्य कळलं नाही तिकडे मेडिकल स्टाफ नाही पोलिसांना मारला काय कारण कोणाच्या घरामध्ये. कर्नाटकातले नाही येते मला असं वाटतं, उत्तरेतलंच कुठलं तरी कोणाच्या तरी घरामध्ये का MLA होता का कोणतरी होता त्याच्या घरामध्ये सगळ्या बायका पोरं सगळी बाहेर आली आणि ते एका पोलिसांना मारलं, तिघा जणांना मारले. त्याशी तो काहीतरी भेंडी बाजार का कुठून तरीचा एक काहीतरी व्हिडिओ आला, पोलिसांना शिव्या देताय तुम्ही. मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ही तुम्हाला कडक पावलं उचलावी लागतील या बाबतीत, आणि ह्याचा संदेश संपूर्ण समाजभर जाणं गरजेचं आहे. हे काही लपून छपून करण्यासारखी गोष्ट नाही आहे की अशा प्रकारे जे लोक वागतायत त्यांना काय प्रकारचं शासन मिळतंय, काय प्रकारची शिक्षा मिळते हे सर्वांना कळणं गरजेचं आहे. माझी सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की हे अतिशय गांभीर्याने घ्या ही गोष्ट. हा लॉकडाऊन जो आहे हा जर आपण पाळला गेला नाही आपल्या लोकांकडनं आणि हे जर प्रकरण वाढत गेलं, हा लॉकडाऊनचा दिवस पण वाढतील. जसे दिवस वाढतील तसं यंत्रणेवरती ताण येईल. यंत्रणेवरती ताण आला सरकारवरती, सरकार चालू नाही होणार, कर मिळणार नाही, त्याचा परिणाम इतर सगळ्याच लोकांवरती होणार. उद्योगधंदे बंद होणार, उद्योगधंदे बंद झाल्यावरती नोकऱ्या जाणार, लोकांना कळणार नाही काय करायचं आहे ते. हे फक्त एखाद्या आपल्या नुसत्या चुकीने होणार आहे. हे जे अनेकांना वाटतं ना काय होणार आहे रे, काय फरक पडतो या देशामध्ये इतकी माणसं आजपर्यंत मरतच आली, मग त्याच्यामध्ये काहीतरी लोक सल्ले जातात ना, टीबीने इतकी माणसं मरतात, ह्याने इतकी माणसं मरतात, पण बाकीच्या गोष्टींवरती किमान औषधं तरी आली, ह्याच्यावर औषध नाही अजून. आपल्याकडे व्हेंटिलेटर्स नाही आहेत तेवढे. हाच विषय होता, एक सर्वे झालाय 25 ते 30 मार्चमध्ये आणि ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडनं फीडबॅक मागितले गेले, महाराष्ट्राकडनं 16 फीडबॅक दिले गेले. 6 जिल्ह्यांचा तर सर्वेमध्ये उल्लेख आहे, पालघर, परभणी, नाशिक, गडचिरोली आणि सांगली असे, कोल्हापूर. या इथं पीपीई किट नाहीयेत, व्हेंटिलेटरची कमतरता. आता मला कळलं कुठून तरी मुंबई मधल्या कुठच्या हॉस्पिटलच्या बाहेर अख्खा स्टाफ येऊन बाहेर उभा राहिलाय जोगेश्वरीला. आणि ट्रेन स्टाफ पण नाहीयेत साहेब. मला आता सगळ्याच राजकारण्यांना आणि सगळ्याच सरकारांना ही गोष्ट कळत असेल की आपण आरोग्य खात्यावरती कमीत कमी लक्ष दिलं गेल्यामुळे ही सगळी आता परिस्थिती ओढवली गेली आहे. आपण त्या खात्यावरती लक्ष देत नाही, त्याला जास्ती आपण आपल्या ज्याला बजेट येतं त्याच्यामध्ये आपण जास्ती सुविधा प्रोव्हिजन करत नाही आहोत. आणि आज कळलं आपल्याला की ही यंत्रणा किती कचकड्याची आहे ती. अनेक ठिकाणी मला त्या दिवशी कोणीतरी सांगितलं की राज्य सरकारने आत्ताच्या असेल अगोदरच्या असेल जी डॉक्टरांची भरती करायची ती पण केली गेलेली नाहीये. आता असं जर समजा आपण एखाद्या खात्याकडे बघणार असू तर हे असल्या गोष्टीने अशाच गोष्टी भोगायला लागतील आपल्याला. ठीक आहे, माझी पुन्हा एकदा माझी लोकांना विनंती आहे की ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घ्यावी. कर्ज आज आपण गांभीर्याने घेतली नाही आहे, काही स्कूटरवरती इथे फिरतायत, बाहेर जात आहेत लोक, घरात बसायला काही सगळ्यांना काही आनंद होतो अशाला भाग नाही काय रे. तोच प्रश्न होता, पोलिसांनी अनेक ठिकाणी दुचाकीमध्ये खासगी वाहनावर देखील बंदी केलेली आहे,
विनाकारण फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त करत आहेत, गुन्हे दाखल करत आहेत, तरी लोक सतत बाहेर पडत आहेत, वारंवार प्रशासन विनंती करते, आता पोलिसांवर देखील आरोप व्हायला लागले, ढाल घ्यायला लागलेले, तर अजून काय कठोर केलं पाहिजे आपल्या काय कठोर केलं पाहिजे पोलिसांचं मनोधैर्य आत्ता खच्ची करून चालणार नाहीये तुम्हाला. आज जरी मला आठवतं एकदा लंडनमध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता बसमध्ये आणि त्यांच्या काहीतरी इथे ट्यूबमध्ये, आणि त्याच्यानंतर तिथे 2 का 3 दिवसानंतर एका माणसाला त्या पोलिसांनी शूटआउट केला होता. नंतर कळलं की तो टेररिस्ट नव्हता म्हणून त्याला लंडन पोलिसांनी फक्त सॉरी म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर पुढे चर्चा नाही झाली. कारण अशा गोष्टी शेवटी ही माणसंच आहेत, काही चुका त्यांच्याकडनं घडू शकतात, परंतु ही वेळ नाही आहे की त्यांच्या चुका तुम्ही दाखवण्याची. काही वेळेला चुका होऊ शकतात. शेवटी तुम्ही एक गोष्ट विचार करा हो की ती 12-12, 14-14 तास माणसं काम करतायत, तुमचेही खरं तर तुमचेही आभार मानले पाहिजेत सर्व टेलिव्हिजन चॅनलचे, सर्व पत्रकारांचे. तुम्ही ज्या प्रकारे बातम्या गोळा करताय, लोकांपर्यंत त्या पोचवताय, ते काही सोपे काम नाही आहे. तुम्हालाही कुटुंब आहे, तुमची मुलं तुम्हाला विचारत असणार, बायका पोरं विचारत असणार, आणि तुम्ही सगळेजण एवढं कष्ट घेताय, तुम्ही काय म्हणू त्याला जीव धोक्यात घालताय तुम्ही, आणि याचं काही जणांना भान नसेल तर काय करायचं. अनेक वेळा वारंवार तुमच्या भाषणातून किंवा संभाषणातून एक गोष्ट समोर येते की थोडा वेळ का होईना पोलिसांना सगळे हातात द्या, पोलीस सगळ्यांना सुद्धा सुधारके सरळ करतील. नाही कसं आहे, काही जण हे खरंच काहीतरी काम असतं म्हणून ते जात असतात, पण काही जण याचा गैरफायदा पण घेतात. मेडिकलची खोटी सर्टिफिकेट घेऊन फिरणे कळलं का, हे या दिवसात बरं नाही. लोक म्हणून मी म्हटलं तर समाजाचं सगळ्यात मोठं आज जबाबदारी आहे, लोकांची सर्वांची आज जबाबदारी आहे की आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. नुसताच यंत्रणांना दोष देऊन आता चालणार नाही आपल्याला. दोन प्रश्न, एक एमआयएमच्या एमएलए मालेगावमध्ये डॉक्टरांसोबत मिसबिहेव्ह केलं, किंवा एमआयएमचा एमएलए आहे मालेगावमध्ये त्यांनी डॉक्टरांसोबत मिसबिहेव्ह केलेलं होतं काही दिवसांपूर्वी, त्यावर फोन उचलला नाही म्हणून मारहाण केली याच प्रकरणात. दुसरं मुस्लिम समाजामध्ये एक मोठा वर्ग असा समोर येतोय जो तरुणांना मिसगाईड करतोय की कोरोनाने काय होणार नाही. आपण मला हेच कुठे, मला ह्यांचे ते मौलवी कुठे आहेत तेच बघायचे आता. हे जे सगळे मुल्ला मौलवी जे आहेत ना, निवडणुकीच्या वेळेला सांगता जरी येऊन तुम्ही बैठका घेऊन कोणाला मतदान करायचं, यावेळेला नाही सांगतायत की जे लोक अशा प्रकारे वागतायत त्यांना ह्यांचा आतून पाठिंबाच आहे. हे संशय निर्माण करणारी परिस्थिती आज ही तो मुस्लिम समाज उभा करतोय. आणि मग उद्या जर समजा सरकारने किंवा उद्या जर समजा कुठच्या पक्षाने किंवा कोणी जर समजा काही भूमिका घेतल्या, नंतर दोष द्यायचा नाही या लोकांनी. ते जी आपल्याकडे म्हण आहे ना, ते कारलं तुपात तळा किंवा काय साखरेत लोळवा, ते कारलं ते कारलं, कडू ते कडूच राहतं, तशीच आहे. ठीक आहे. तर लॉकडाऊन गांभीर्यानं घ्या असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पोलिसांवर हात टाकण्याची हिंमत कशी होते असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी विचारलेला आहे. तर पंतप्रधानांनी कालच्या भाषणामध्ये देशातील नागरिकांना आशेचा किरण तरी द्यायला हवा होता, मात्र त्यांच्या भाषणात कुठेही आशेचा किरण दिसला नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर निजामुद्दीनहून आलेल्या मुस्लिम बांधवांवर देखील राज ठाकरे यांनी टीका केली आहे. ज्या प्रकारे आरोग्य यंत्रणेशी त्यांचं वागणं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. लोकांशी अशा प्रकारे वागून देशामध्ये आणखीन धोका निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे, यावर देखील राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलेला आहे. तर जे प्रशासकीय यंत्रणेला मदत करत नाही अशांना गोळ्या घाला, कोरोनाचा प्रसार करणाऱ्या विकृतांना गोळ्या घाला असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांचे विशेष आभार राज ठाकरे यांनी मानलेले आहेत. या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, लवकरच परत येते, पाहत रहा एएम न्यूज.
नमस्कार, मैं हूं अमिताभ बच्चन. देखिए, हम सब मिलकर नोवल कोरोना वायरस या COVID-19 को फैलने से रोक सकते हैं. इसके लिए हमें बचाव के कुछ तरीके अपनाने होंगे. खांसते या छींकते समय हमेशा अपने मुंह को रुमाल से या टिश्यू से ढकें. इस्तेमाल किए हुए